नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने सामान्य रुग्णालय येथे गरीब रुग्णांना फळाचे वाटप। दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी रुग्ण हक्क संरक्षण समिती ग्रामीण तालुका अध्यक्षपदी पोखर्णी सर्कलच्या सामाजिक कार्यकर्ते दीपक गिरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार यावेळी करण्यात आला। डॉक्टर अशोक बन यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर सोनटक्के सर, डॉक्टर सुनील जाधव, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, रुग्णसेवक रवी साबळे, उषा पंचांगे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश घनगाव आदींची उपस्थिती होती। याचवेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले। रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात अनेक दिवसापासून कार्य करणारे दीपक गिरी यांची निवड केल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा होणार, मोफत सेवा मिळणार यासाठी दीपक गिरी यांची रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने निवड करण्यात आली आहे। संरक्षण समितीच्या ग्रामीण तालुका पोखर्णीच्या अध्यक्षपदी गिरीसाहेब यांची या ठिकाणी निवड केलेली आहे आणि ते रुग्णांची एक चांगल्या प्रकारे सेवा करतील त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळावा म्हणून त्यांची आम्ही निवड केलेली आहे। आमची परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर साहेब रुग्ण संघर्ष समिती ही पूर्ण तालुक्यामध्ये कार्यरत आहे। जवळपास 300-350 माझी संरक्षण समिती या तालुका ग्रामीण निवड केल्याबद्दल मी सर्वप्रथम मी सरांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम मी माझ्यावर जी जबाबदारी दिली ग्रामीण रुग्णसेवेची मी सातत्याने मी ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करीन आणि जो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वास पात्र राहून मी यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम मी अटेंड करीत राहील। ते काम करतात आणि थोड गरीब पेशंट आहेत अशा लोकांच्यासाठी आम्ही काम करतो। आमच्याकडे एक म्हणजे आम्ही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तयार केला की जिल्ह्यामध्ये जर रक्ताची आवश्यकता असेल तर आम्ही त्या माध्यमातून त्यांना ब्लड डोनेट करतो, ब्लड कॅम्पसुद्धा घेतो। आमचे डॉक्टर सुनील जाधव हे आमच्या याचे ते सचिव आहेत जिल्ह्याचे, तर ते सुद्धा बऱ्याच 1 वर्षापासून आमच्यासोबत आहेत। रुग्णसेवक रवी साबळे, आमच्या पंचांगे मॅडम, असे आमचे जवळपास फार मोठा ग्रुप आहे सर। आज आम्ही फक्त एक प्राथमिक म्हणून जे लोक उपस्थित झाले तेवढ्यालाच बोलवले आणि या ठिकाणी त्यांच्या निवडीबद्दल रुग्णांना फळाचंसुद्धा वाटप आम्ही या ठिकाणी करावं। मी संरक्षण समितीच्या वतीने आज आपण या ठिकाणी पोखर्णी या मोठ्या गावाचे नागरिक दीपक गिरी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांची आपण रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे। या निवडीबद्दल दीपक गिरी यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो रुग्ण हक्क संरक्षण समितीचा जिल्हा सचिव या नात्याने। आणि दीपक गिरी यांनी आज या ठिकाणी जळीत वार्ड आणि महिला त्या फिमेल वार्डामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे निवड झाल्याबद्दल, त्याबद्दल आपण आता जस्ट इथून जे सर्जन आहेत बन सर त्यांच्या डॉक्टर बन सर डॉक्टर सोनटक्के सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज फळवाटप केलं आणि दीपक गिरी सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। रुग्ण हक्क संरक्षण समितीचे रवी सर, पंचांगे मॅडम, दिलीप बनकर सर या सर्वांच्या सोबत आज फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। धन्यवाद। नमस्कार। आज 7 डिसेंबर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दीपक चंद्रगिरी यांची रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या तालुका ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी रुग्णांना फळाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी डॉक्टर बनसाहेब आणि डॉक्टर सोनटक्के सर यांच्या उपस्थितीमध्ये या फळाचं वाटप केलेलं आहे। रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून रुग्णांची सेवा व्हावी यासाठी ग्रामीण भागातून जे रुग्ण येतात
आणि त्यांना जे अडचणी निर्माण होतात त्यासाठी आम्ही ग्रामीण तालुका अध्यक्षपदी दीपक चंद्रगिरी यांची निवड केलेली आहे. त्यांनी जास्त म्हणजे रुग्णांची सेवा करावी असं रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी त्यांच्यासाठी निवड केलेली आहे आणि त्यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.